त्याच्यामध्ये टाकला आहे अदरक लसूण कढी पत्ता अजून काय टाकलं जिरा मोहरी टाकली आहे काय पेस्ट अदरक लसूण जिरा अच्छा पेस्ट एक चम्मच हळद चार कस्तुरी मेथी जीरा पावडर एक चम्मच मेथी पावडर राई पावडर त्याच्यात मिक्स आहे का जिऱ्यामध्ये अच्छा जिरा आणि राईचा मिक्स पावडर आहे लहान चमच ठेवायचे अरे हा टाकून माझ्या बापाच्या राहायचे मीठ चमच टाकून दोन वेळा सगळं आता हे टाकलं मिरची मीठ हळद हळद जिरा आणि राई पावडर सगळं मिक्स टाकून काय पाहिजे काय हा कस्तुरी तो पावडर नाही येतात तर मी म्हणतो
टमाटर, एक टमाटर टाकला पूर्ण, दोन 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 लहान टमाटर टाकले, आणि हे चण्याची डाळ आहे ना, चण्याची डाळ, चण्याची डाळ कुकरमध्ये शिजवली आहे. किती वेळ शिटेत शिटा दिला? चार. आमचूर पावडर पाऊन चम्मच, एक चम्मच लगे चालेल. आमचूर पावडरमुळे त्या भाजीला थोडासा आंबटपणा येतो. ही चण्याची डाळ आहे, हिला कुकरमध्ये चार शिट्या दिलेल्या आहेत. चण्याची डाळ भिजवली का नाही ना? शिजवलेली डाळ. आपण सेम डाळीचा उपयोग पुरणपोळीसाठी करत असतो, है ना? हे विदर्भातील एक फेमस भाजी आहे, तिला म्हणतात सार. विदर्भ म्हणजे भंडारा गोंदिया या भागातील खेडेगावात ही भाजी बनवली जाते दिवाळीच्या दिवशी. नागपूर साइडने पण बनवली जाते. नागपूरला फक्त काही लोक बनवतात, जास्त नाही. आता आपण डाळ टाकत आहोत चण्याची, थोडी बारीक केलेली. हां, हिला आपण मिक्सरमधून काढलं आहे, है ना? मिक्सरमधून केलं आहे ना? नाही केलं मिक्सरमधून? नाही मिक्सरमधून नाही केलं, डाळ गोळणी मी हे केलं आहे, गोळलेलं आहे. एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. मीठ तुम्ही चवीप्रमाणे टाकू शकता. आता आपण ही भाजी आहे आपण चार लोकांच्या हिशोबाने बनवली आहे. डाळ भी टाकली होती, एक वाटी डाळ टाकली होती कुकरमध्ये आणि तिला चार शिट्टे दिल्या होते. तरी आपण चार लोक आरामाने भाजी खाऊ शकतो एवढी. आता किती मिनिटं शिजवायची आहे? 10-15 मिनिटं उकळी येऊ द्यायचे, 2-3 उकळी. आता आपण याला 2-3 उकळी आले की आपण ही भाजी बंद करून देऊ. ठीक आहे, व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू, धन्यवाद.